नमस्कार, मी अक्षय सक्राते परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जे आहे ते आपण गेल्या 2 दिवसापासून कापूस सोयाबीन अनुदानाविषयीच्या बातम्या वेळोवेळी अपडेट घेत होत आहेत, पण काल जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणामध्ये लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठा अपडेट दिला आहे. जसं की आता तुम्हाला माहीत असेल की गेल्या काही दिवसापूर्वीच आपल्या लाडक्या बहिणींना जे काय आहे नवीन ज्यांनी अर्ज केले होते त्यांना 4,500 रुपये आणि ज्या बहिणींना पहिले 3,000 रुपये आले होते अशा बहिणींना 1,500 रुपये याप्रमाणे हप्ता जो आहे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला आहे. पण आता येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि इलेक्शन होऊ शकते, त्यामुळं परत आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे अनुदान योजनेचे पैसे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अकाउंटवरती येत नसतात. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही आता हप्ता आहे तो महिलांना दिवाळीपूर्वी येणार आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबरला लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात जमा होतील. तर सगळ्या बहिणींनी काय करायचं आहे की अर्ज भरून घ्यायचे, ज्यांचे अर्ज जे आहेत ते आता मंजूर झालेले आहेत आणि ज्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत त्यांनी आपलं बँक लिंक आहे का चेक करायची आधार कार्डला, ते कसं चेक करायचं यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर सगळ्या बहिणींचा अर्ज अप्रुव्हल असेल, बँक लिंक असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील पण अजूनही पैसे आले नसतील तर त्या बहिणींना काय करणार आहे आता, येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला 10 ऑक्टोबरमध्ये जमा होणार आहे. आणि या 10 ऑक्टोबर बरोबरच ज्या बहिणींना 1ही रुपया भेटलेला नाही अशा बहिणींचे पैसे सुद्धा पाठीमागचे 4,500 रुपये आणि आत्ताचे 2 महिन्याचे 3,000 असे मिळून जवळजवळ 4, 5, 6, 7.5 हजार रुपयाच्या आसपास जे काही टोटल अमाऊंट आहे ती जमा होणार आहे. तरी ज्या बहिणींनी अजूनही अर्ज केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज किंवा योग्य डॉक्युमेंट सादर करा आणि आपला अर्ज अप्रूव्हल करून घ्या. तसेच बँक अकाउंटला आपला आधार कार्ड क्रमांक लिंक करून घ्या, जेणेकरून अर्ज अप्रूव्हल झाल्यानंतर बाकीच्या बहिणींचे पैसे आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसे येण्यास अडचण येऊ नये. तर ही सगळ्यात मोठी अपडेट होती. तर अजूनही वेळ आहे, ज्या बहिणींनी अजूनही अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या. आणि बऱ्याच बहिणी जे आहेत ते परेशान आहेत की त्यांचं सगळं एकदम ओके आहे तरीसुद्धा त्यांना अजूनही पैसे आलेले नाहीत. बघू शकता ह्या व्हिडिओवरती बरेच असे कमेंट आलेले आहेत की आमचे अजूनही पैसे आलेले नाहीत, तर आमचं सगळं अर्ज मंजूर आहे, आधार कार्डला बँक लिंक आहे, तरीसुद्धा अजून पैसे आमचे जमा झालेले नाहीत. तर त्यांनी हा व्हिडिओ पहा, तुमचे पैसे का जमा झाले नसतील त्याची कारणंसुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. आणि ज्या बहिणींचे सगळं अर्ज आधार कार्ड लिंक ह्या गोष्टी सगळ्या रेडी आहेत अशा बहिणींना येत्या 10 ऑक्टोबर रोजी जे आहे ते जसं की उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबरला लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर जर तुम्हाला याविषयी काही नवीन माहिती पाहिजे असेल किंवा अडचण असेल तर आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा, कारण या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट देत असतो. तर आपल्या स्पॉटलाईट मराठी यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रकारचे अडचण आली तर त्या अडचणीचे समाधान जे आहे ते आपल्या चॅनलवरती येत असतं. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.